नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण इयत्ता चौथीतील प्ले डू अँड लर्न या विषयातील स्कल्पचर हा नवीन पाठ शिकणार आहोत. स्कल्पचर म्हणजे काय? स्कल्पचर म्हणजे शिल्पकला, म्हणजे आपण एखाद्या मऊ किंवा कठीण वस्तूंना थ्री डायमेन्शनल आकार देऊन कोरीव काम करतो त्याला स्कल्पचर असे म्हणतात. तर चला पाहूयात की आपल्याला या पाठामध्ये पाठाची उद्दिष्ट कोणकोणती पाहायची. पाठाची उद्दिष्ट आपण तीन विभागात विभागलेली आहे. ती म्हणजे नॉलेज, स्किल अँड व्हॅल्यू, म्हणजेच ज्ञान, कौशल्य आणि मूल्य. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूयात की विद्यार्थी ज्ञानात कोणकोणत्या गोष्टी शिकते. विद्यार्थी क्लेवर्कच्या मदतीने विविध प्रकारचे नवीन नवीन वस्तू बनवायला शिकते. तसेच विद्यार्थ्यांना मातीचे किती वेगवेगळे प्रकार पडतात ते कळते. कौशल्यामध्ये विद्यार्थी काय काय शिकतील ते पाहूया. कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पेपर मास्क बनवायला येतील. तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारची माती ही ओळखता येईल. मूल्यांमध्ये विद्यार्थी इको फ्रेंडली मटेरियल्सचं इम्पॉर्टन्स जाणून घेतील. तसेच विद्यार्थी मातीचे विविध प्रकार आणि त्यांचे विशिष्ट उपयोग हे जाणून घेतील आणि त्यांची प्रशंसा करतील. तर हा पाठ आपण शिकणार आहोत अस्थेटिक अँड कल्चरल या विकास क्षेत्रांतर्गत. आणि अप्रोच आपण वापरलेला आहे तो म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड अप्रोच. तर चला पाहूयात हा पाठ. धन्यवाद.